विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 8वी इतिहास प्रकरण 13 स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले परंतु गोवा या राज्यावर पोर्तुगीजांची सत्ता होती आणि हा पोर्तुगीज मात्र गोवा राज्यावरील सत्ता हे सोडत नव्हते आणि म्हणून आज आपण गोवा मुक्तीचा लढा कशा प्रकारे झाला या विषयाचा आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर गोवा मुक्तीसाठी पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये डॉक्टर टी व्ही कुन्हा यांनी लढा दिला आणि पोर्तुगीज सरकार विरुद्ध लढा त्यांनी दिला ते आघाडी होते त्यांचं असं मत होत की आपल्या भारतामध्ये गोवा या राज्याचं विलीन झालं पाहिजे आणि तेथील लोकांना तेथील नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना हक्क मिळाला पाहिजे त्याचबरोबर गोवा त्यानंतर त्यांनी गोवा काँग्रेस समिती स्थापन केली आणि 1945 मध्ये डॉक्टर टी व्ही कुन्हा यांनी मुंबईमध्ये गोवा युथ लीग ही संघटना स्थापन केली या संघटनेने गोव्याच्या विरोधामध्ये जनमत भडकवले होते आणि त्याचबरोबर 1946 मध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचा देखील त्या गोव्यामध्ये लढा सुरू झाला परंतु विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर राम मनोहर लोहिया यांना गोव्यामध्ये जाऊन भाषण करण्यासाठी पोर्तुगीज सरकारने बंदी घातली होती तरी देखील त्या बंदीला न जुमानता त्यांनी मडगाव येथे आपले भाषण सुरू केले आणि त्यामुळे डॉक्टर राम मनोहर लोहिया यांना पोर्तुगीज सरकारने हद्दपार केले त्याचबरोबर या नेत्यांनी गोवा मुक्त झाला पाहिजे म्हणून आजाद गोमंत दलाची स्थापना उभारणी केली आणि 2 ऑगस्ट 1954 रोजी या दलाच्या तरुणाने पोर्तुगीज सरकारच्या विरोधामध्ये सशस्त्र हल्ला केला आणि दादरा आणि नगर हवेलीचा प्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त केला विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये जरी पाहिलं महाराष्ट्राचे अनेक सत्याग्रही होते त्यामध्ये महाराष्ट्रातले सत्याग्रही गोव्यामध्ये गेले आणि गोव्याचं या राज्याचं आपल्या भारतामध्ये विलीन व्हायला पाहिजे गोवा मुक्त व्हायला पाहिजे त्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील अनेक तरुणांच्या तुकड्या गोव्यात त्यांनी प्रवेश केला आणि त्यामध्ये नागर गोळे सेनापती बापट पीटर अल्वारीस त्याचबरोबर महादेव शास्त्री हे असे तरुण जे नेते होते हे मात्र धडाडीचे होते आणि गोव्यामध्ये जाऊन त्यांनी आपला लढा सुरू केला 1961 मध्ये आपल्या भारतीय सैन्याने गोव्यामध्ये प्रवेश केला आणि अल्पावधीतच पोर्तुगीजने शरणागती पत्कारली पोर्तुगीजने आपली हार मानली आणि गोवा आपल्या भारतामध्ये 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त झाला अशा प्रकारे त्या गोवा या राज्यामध्ये आपल्या भारताचा तिरंगा ध्वज फडकला आणि आपल्या भारतामध्ये गोव्याचं विलीन झालेलं आहे गोवा पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त झाला अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतामध्ये गोव्याचा मुक्ती लढा अशा प्रकारे घडलेला आहे